पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या कागदपत्रांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या प्रतीक्षा यादीतील एकूण 16 वारसदारांना अनुकंपा तत्वावर पालिकेच्या सेवेत रुजू करण्याचे पत्र तसेच 5व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या छायाचित्रण स्पर्धा आणि माझी वसुंधरा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील दैनंदिन भाडेदरात 75% सवलत मिळण्याबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. यासाठी भाजप युवा मोर्चानं प्रयत्न व पाठपुरावा केला होता. महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ खारघर, ब नवीन पनवेल व ड काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे पालिका हद्दीतील प्रभाग समिती अ खारघर, ब कळंबोली व क कामोठे येथे प्रभाग कार्यालयाची उभारणी आणि खारघर येथे महापौरांचे निवासस्थान बांधण्यास मंजुरी देण्यात आली. भूमिगत गटारांची दुरुस्ती, सुधारणा व नूतनीकरणाच्या ठरावास महासभेनं मंजुरी दिली. महापालिका हद्दीतील खारघर नोड नो हॉकिंग झोन, नो हॉर्न निर्माण करणं, विविध ठिकाणी हजेरी बूथकरिता कंटेनर केबिन खरेदी करण्यास महासभेनं मंजुरी दिली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत करण्यात येणाऱ्या अंत्यविधीसाठी धोरण निश्चित करताना गॅस दाहिनीला नागरिकांनी प्राधान्य द्यावे याकरिता गॅस दाहिनीला 100 रुपये व लाकडांवरील अंत्यविधीला 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये दर निश्चित करण्यात आलाय. महापालिका क्षेत्रामध्ये 2 वर्षांकरिता पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणे, सर्व गावे पनवेल शहर पाणी पुरवठा योजनेच्या परिचालनासाठी 3 वर्षांकरिता मनुष्यबळ पुरविणे व निगा दुरुस्ती करणे, तसेच नव्याने समाविष्ट 29 गावे व वाड्या अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था करणे या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास महासभेनं मंजुरी दिली आहे. पनवेलमधील स्वामी नित्यानंद रोड काँक्रिटीकरण, रस्ता रुंदीकरणासह पावसाळी गटारं बांधणं, फुटपाथ बांधणं आणि इतर अनुषंगिक कामं करणं, शहरातील महत्वाच्या मोठ्या रस्त्यांची तसेच द्रुतगती मार्गांची आधुनिक पद्धतीनं साफसफाई करण्याकरिता स्वीपिंग मशीन खरेदी करणं, खारघरमध्ये उद्यान विकसित करणं, अंतर्गत विरंगुळा केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग अ ब व क ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासही महासभेनं मंजुरी दिली आहे. पनवेल महानगरपालिकेचे भौगोलिक स्थान असे आहे की ते मुंबईच्या किंवा पुण्याच्या जवळ नाहीये, त्यामुळे येथे येणाऱ्या नाट्यसंस्था मर्यादित असतात. परिणामी या नाट्यगृहाचा वापर कमी होत असल्यानं नाट्य रसिकांना पुरेशा प्रमाणात नाटकं पाहायला मिळत नाहीयेत. कोरोना काळात येथील नाट्यगृह बंद होती, त्यानंतर 50% क्षमतेने परवानगी मिळाली असल्याने त्यांना मोठा फटका बसलाय. येथील रसिकांना दर्जेदार नाटके पाहायला मिळावीत यासाठी त्यांना 75% भाडे सवलत देण्याच्या आणि 100 पेक्षा जास्त प्रयोग झालेल्या नाटकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पनवेलच्या नाट्य रसिकांना दर्जेदार नाटकं पाहण्याची मेजवानी मिळेल. याशिवाय महासभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली, त्यामुळे येथील नागरिकांना पायाभूत सुविधा सुलभपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे जीवनमान सुसह्य होणार आहे असे सांगून पनवेल महापालिका परिसराच्या विकासासाठी कटिबंध असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितलंय. मुळामध्येच पनवेल महानगरपालिकेचं मुंबईच्या एकदम जवळ आहे, नाते पुण्याच्या एकदम जवळ आहे आणि त्याच्यामुळे इथे येणाऱ्या नाट्यसंस्था ह्या मर्यादित असतात आणि ह्या नाट्यगृहाचा वापर त्याच्यामुळे कमी होतोच. त्याच्याचबरोबर नाट्य रसिकांनासुद्धा ह्या इथे पुरेशा प्रमाणामध्ये नाटक पाहायला हे मिळत नाही आणि त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये तर इथे सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 महिने इथली नाट्यगृह हे बंदच होते, नंतर पण त्यांनी चालू केले तर 50% फक्त इथं क्षमतेने करतायत. तर एवढ्या पूर्ण काळामध्ये त्यांना जो मोठा फटका त्यांना सहन करावा लागला तर त्यांना आणि त्यानंतर मग नाट्यसंध परत चालू होत आहेत तर मग ते 50%च्या ऐवजी ती जास्त सवलत असावी अशा प्रकारचं आमचं मत होतंच. पण त्याचबरोबर या इथे चांगले दर्जेदार असे नाटक हे सुद्धा या इथे जास्तीत जास्त यावेत
यासाठी आणखीन मी इथे 75% सवलतीवरच मी विनंती केली की इथे 100 पेक्षा जास्त प्रयोग झालेले असतील तर त्यांना अनुदान देण्यात यावे आणि त्या प्रकारची विनंती ही प्रशासनाने इथं मान्य केलेली आहेच. सभागृहाने सुद्धा ही विनंती ही मंजूर केलेली आहे, मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच या इथे आता जास्तीत जास्त नाटके येऊन येथे त्याच्यामुळे पनवेलच्या नाट्य रसिकांना त्याची मेजवानी भेटू शकते. आज महासभेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे अनेक विषय आले तर ज्यामध्ये प्रभाग समिती कार्यालय ही या इथे त्याचं सक्षमीकरणाचं हे अत्यंत महत्त्वाचं काम असं केलं जाणार आहे. इथं चांगले चांगले असे प्रभाग कार्यालय त्याच्याचबरोबर आरोग्य केंद्र यांचीसुद्धा इथे ठराव मंजूर करून घेण्यात आले जेणेकरून पनवेल महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा निर्माण होऊन येथील जीवनमान हे चांगल्या प्रतीचं आणि सुसह्य कमीत कमी आणि त्याचबरोबर कमीत कमी टॅक्स असेल असं असेल यासाठी भारतीय जनता पक्ष हा पक्ष नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना हे आपल्यालासुद्धा दिसून येत असेल. तर ह्या प्रभाग कार्यालयांच्या सोबतीनेच पाणी पुरवठा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय हा इथे हाताळला गेला. सिडकोमध्ये सिडको ही ह्या सिडको वसाहतीमध्ये पाणी द्यायला ही कमी पडताना सर्वांना दिसून येत आहे. त्यांनी दिलेल्या मोठ्या मोठ्या गोष्टी केलेली मोठी मोठी वचनं आणि त्यांचं ज्या प्रकारे ते बोलतात ते 21व्या शतकातील शहराचे शिल्पकार तर नाही असं काही दिसून आलेलं नाही आहे. पाण्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मग जर ती कमतरता असेल तर मग इथं महानगरपालिकेच्या माध्यमातून सिडको परिसरामध्ये सुद्धा पाणी हे टँकरने दिले जावं यासाठी इथे ठरावामध्ये तिथे ठराव मंजूर करून घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर या इथे इतर रस्ते दुरुस्तीच्या बद्दलचं सध्या काम असेल म्हणजे नित्यानंद स्वामी नित्यानंद रोड या इथे सुद्धा हे काम आहे हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी सुद्धा इथे ठरावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर इतर विकास कामं यासाठी सुद्धा येथे ठराव घेतलेले आहे. त्याचबरोबर स्मशानभूमी आपल्या ज्या आहे स्मशानभूमीमध्ये 5,000 रुपये लाकडांच्या वरती आणि गॅस दाहिनीवरती इथे 1,700 रुपये हे घेतले जातात. तर मग या इथे आम्ही त्या प्रकारे ठराव घेतलेला आहे की गॅस दाहिनीवरती जर तिथे साधा अंत्यसंस्कार केले तर 800 रुपये घेण्यात यावेत अशा प्रकारचा प्रशासनाकडून आलेलं होतं. आम्ही मागणी केली की इथे ते 40 ते 100 रुपये केवळ घ्यावेत आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये फक्त 3 ठिकाणीच गॅस दाहिनी आहे तर मग त्याच्यामुळे ज्यांना इतरांना तिथे दहन करायचं आहे तर त्यांची काय चुकी झालेली आहे त्यांना का देण्यात येत नाही तर जोपर्यंत गॅस दाहिनीची संख्या वाढत नाही तोपर्यंतसाठी म्हणून लाकडावरती जर या इथं अंत्यसंस्कार करण्यात आले तर 2,500 रुपये घेण्यात यावे आणि गॅस दाहिनीवरती जर करण्यात आले तर 100 रुपये घेण्यात यावे अशा प्रकारचा ठरावही इथे घेण्यात आलेला आहे.